नमस्कार मंडळी, पद्मजाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करणार आहोत नारळाची बर्फी। चला तर मग सुरुवात करूया। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही बर्फी तयार होते आणि अतिशय मोजक्या साहित्यामध्ये मी इथे फक्त 3 इंग्रेडिएंट्स वापरलेले आहेत आणि त्यामध्ये ही बर्फी तयार केलेली आहे। अतिशय छान होते, एकदा नक्की करून पहा। मी इथे एका प्लेट मध्ये एक मोठा नारळ फोडून घेतलेला आहे आणि याचे छान छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत। आता आपण नारळाचा जो वरचा भाग आहे किंवा हा जो ब्राउन पार्ट आहे तो आपण छान पिलरने पील करून घेणार आहोत किंवा त्याची स्किन काढून घेणार आहोत। तुम्हाला इथे स्किन काढून नसेल घ्यायची, नाही घेतली तरी देखील चालेल, हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आपण जी स्किन पील करून घेतलेली आहे किंवा साल काढून घेतलेली आहे ती वेस्ट होईल, पण असे बिलकुल होणार नाही। आपण जेव्हा काळ्या मसाल्याचे वाटण करतो त्यामध्ये वापरली तरी चालेल, किंवा आपल्या ज्या रेग्युलर भाज्या आहेत डे टू डे त्याच्या वाटणामध्ये जरी घातलं तरी चालेल, म्हणजे हे अजिबात वाया जाणार नाही। आता तुम्ही पाहू शकता आपले जे ओले नारळ आहे ते अगदी छान पांढरे शुभ्र दिसत आहे। आपण याचे छोटे छोटे पीसेस करून घेऊया। आता यानंतर आपण एक मिक्सरचा पॉट घेऊ आणि यामध्ये हे घालून घेऊ आणि याला छान आपल्याला शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे। हे पहा, मी इथे वाटून घेतलेलं आहे आणि तुम्ही याचे टेक्स्चर पाहू शकता। आपण वाटून घेतलेल्या ओल्या नारळाला नारळाचा चव असं म्हणतात। आता आपण याला मोजून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे, आपण ज्या कढईमध्ये बर्फी करणार आहोत तीच कढई घेतलेली आहे। मी मोजण्यासाठी एक वाटी घेतलेली आहे। हा आपला एक वाटी झाला, यानंतर ही दुसरी वाटी, हा दोन वाटी चव आहे। आता बर्फीसाठी लागणारा आपला सेकंड इंग्रेडियंट आहे तो म्हणजे दुधावरची साय, ती आपल्या दररोज घरामध्ये असतेच। ती आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ। साधारणतः आपल्याला अर्धी वाटी साय लागेल। यानंतर आपण गॅस ऑन केलेला आहे आणि अगदी लो फ्लेमवरती आपण हा चव आहे तो छान परतून घेणार आहोत। याच्यातील आपल्याला मॉइश्चर थोडंसं कमी करून घ्यायचं आहे किंवा याच्यातील ओलावा थोडासा कमी करून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिट फक्त परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण बर्फीसाठी लागणारा तिसरा इंग्रेडियंट म्हणजे साखर। आता आपण यामध्ये साखर घालून घेऊ। आपण 2 वाटी चवसाठी इथे 1 वाटी साखर घातलेली आहे। साखरेसोबत आपण याला परत एकदा 2 ते 3 मिनिट छान परतून घेऊ। हे पहा, आता छान परतून घेतलेलं आहे मी। आता आपण या स्टेजला यामध्ये साय घालून घेऊ। इथे तुमच्याकडे जर साय इनकेस अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे दूध वापरा आणि दूध वापरल्यानंतर यामध्ये 2 चमचे तूप घाला, तरी देखील तुम्हाला सेम हीच टेस्ट आणि हेच टेक्स्चर भेटेल। हे पहा, आता आपल्याला ह्याला कंटिन्युअसली छान परतत राहायचं आहे। आता हे आपल्याला छान याचा एक गोळा तयार होतो, याची छान एक बाइंडिंग तयार होते, इतपत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता कढईपासून हे मिश्र छान सुटत आहे, इतपत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। हे अगदी परफेक्ट टेक्स्चर आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। या पूर्ण प्रोसेससाठी जवळपास 10 ते 12 मिनिट आरामशीर लागतील। यानंतर मी इथे एक प्लेट घेतलेली आहे, प्लेटला छान तूप लावून घेतलेलं आहे, यावरती आपण हे आता मिश्रण घालून घेऊ आणि याला एका चमच्याच्या साह्याने व्यवस्थित छान आपण इव्हनली स्प्रेड करून घेणार आहोत किंवा पसरवून घेणार आहोत, म्हणजे हे मिश्रण अगदी छान सेट होईल। तुम्हाला आपल्या या पद्मजात किचन चॅनलवरील रेसिपीज आवडत असतील किंवा जी कुठली रेसिपी तुम्ही पाहिली असेल आणि ती आवडली असेल तर प्लीज लाईक नक्की करत जा। आणि चॅनलवरती जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब पण करा। यासोबतच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुम्हाला जी रेसिपी आवडली असेल ती शेअर नक्की करा, किंवा ज्या रेसिपीज तुम्हाला आणखी पाहायची इच्छा आहे किंवा पाहायच्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये देखील सांगू शकता। यानंतर हे मिश्रण सेट होऊन किंवा थंड होऊन जवळपास 1/2 ते 1/2 तास झालेला आहे। आता आपण याला कट करून घेणार आहोत। तुम्हाला इथे हवा तो शेपमध्ये तुम्ही कट करू शकता, डायमंड शेप असो किंवा स्क्वेअर शेप असो। खूप जास्त जर सेट झालं तर असं छान शेप येत नाही,
त्यामुळे अर्धा ते पाऊण तासामध्ये आपण हे कट करून घ्यायचं आहे आणि परत त्याला सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। मी ते स्क्वेअर शेप कट करत आहे। आता जवळपास 5 ते 6 तास झालेले आहेत आणि आपली नारळाची बर्फी अगदी छान सेट झालेली आहे। आपण काढून घेऊया। आता हे पहा, तुम्ही ते पाहू शकता अगदी खूप इझिली प्लेटच्या वेगळी होत आहे। आपण पूर्ण बर्फी आता काढून घेऊया। एकदा आपल्या एका सबस्क्रायबरने नारळाच्या बर्फीची रेसिपी बद्दल विचारले होते, त्यांनी कमेंट केला होता, आज स्पेशली त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तुम्हालाही अशीच कुठली रेसिपी पाहायची असेल किंवा कुठली रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ती कमेंट करू शकता, मी ती रेसिपी तुमच्यासाठी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। हे पहा, खूप छान झालेलं आहे। एकदा नक्की ट्राय करा, अतिशय छान होतात। आपण छान एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। रेसिपीला लाईक आठवणीने करा। आपण पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि छानशा रेसिपी सोबत। धन्यवाद।